क्वेश्चन नंबर सेकंड बघा. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय दिलं, इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम 15, हा किती दिला आहे, 15 दिला आहे, पी क्यू 25, म्हणजे पी पासून क्यू पर्यंत हे टोटल जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती दिलं आहे, 25. हे डिस्टन्स जर 25 दिलं असेल हे डिस्टन्स किती असेल, हे डिस्टन्स येईल 10, कारण 15 प्लस 10 25. त्यानंतर पी आर 20, पी टू आर हे टोटल जे डिस्टन्स आहे हे आपल्याला दिलेलं आहे 20. त्यानंतर एन आर, एन आणि आर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स दिलं आहे 8. हे जर 8 असेल तर डेफिनेटली हे किती असेल, 12 असेल. मग आपण बाय कॅल्क्युलेशन कसं लिहितो बघा. इन ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये पी एन प्लस एन आर, पी एन प्लस एन आर इक्वल टू पी आर, बरोबर. म्हणजेच ह्या ठिकाणी एन आर आपल्याला फाईंड करायचं आहे पी एन. पी एन इक्वल टू पी आर मायनस एन आर. पी आर किती दिलेला आहे, त्या ठिकाणी पी आर दिलेला आहे 20. 20 मायनस 8 इक्वल टू आन्सर किती आलं, 12. त्या ठिकाणी पी एनचं आन्सर किती आलं, 12. तर आपल्याला शोधायचं आहे ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, पी एम आणि पी क्यू, म्हणजे आपल्याला एम क्यू शोधायचा आहे. मग एम क्यू आपण कसा लिहू शकतो, एम क्यू इक्वल टू पी क्यू मायनस पी एम. पी क्यू किती दिलेला आहे, तर पी क्यू दिलेला आहे या ठिकाणी 25 आणि पी एम दिलेला आहे 15. आन्सर किती आलं, 10. आता आपल्याला याचे रेशो घ्यायचे, काय घ्यायचे, रेशो घ्यायचे. तर बघा, पी एन अपॉन एन आर, पी एन किती आहे, 12 अपॉन 8. इकडे आपला रेशो घ्यायचा आहे पी एम अपॉन एम क्यू, पी एम अपॉन एम क्यू. पी एम किती दिलेला आहे, त्या ठिकाणी पी एम दिलेला आहे 15 15 अपॉन 10. जर आपण इकडं जरा 4 त्या ठिकाणी डिवाईड केलं तर 4 3 जा 4 2 जा, इकडं जरा 5 डिवाईड केलं 5 3 जा 5 2 जा. हा इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड आहे. मग आपण इथं काय म्हणू शकतो, तर बाय बी पी टी. जर आपण ह्या ठिकाणी बी पी टी थेरम बघितला, कॉनव्हर्स बी पी टी, जर आपण कॉनव्हर्स बी पी टी बघितला ह्या ठिकाणी काय आलेलं आहे की पी एन अपॉन एन आर इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू. तसं असेल तर काय म्हणू शकतो आपण, एन एम पॅरलल टू आर क्यू. ह्या ठिकाणी आपल्याला हे दोन लाईन्स कशा आल्या एकमेकाला, पॅरलल आलेले आहेत. आता बघा, इन ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल, हे डायग्राम बघूनच आपण शकतो की या ठिकाणी आपला अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा आहे. ह्या ठिकाणी हा एन काय आहे, तर अँगल बायसेक्टर आहे. मग आपल्या ह्यासाठी आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो, इन ट्रायंगल पी एम एन, हा ट्रायंगल आहे पी एम एन, किंवा या ठिकाणी ट्रायंगल ई एम एन पी सुद्धा लिहू शकतो. आणि ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. तर एन क्यू काय आहे, तर त्या ठिकाणी एनचा बायसेक्टर आहे. आता रेशो घ्या बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर.
एंगल बायसेक्टरच्या थेरमनुसार काय येणार, तर एम क्यू अपॉन क्यू पी इक्वल टू एम एन अपॉन एन पी। बघा, एम क्यू अपॉन क्यू पी इक्वल टू एम एन अपॉन एन पी। व्हॅल्यू पुट करा, 2.5 क्यू पी जसं जसं आपल्याला ते शोधायचं आहे इक्वल टू 5/7। बघा मग आता क्रॉस मल्टिप्लाय करा, 2.5 × 7 इक्वल टू 5 × QP। क्यू पी इक्वल टू आपलं काय भेटल, 2.5 × 7/5। आता 2.5च्या ठिकाणी हा डबल आहे 5, म्हणजे क्यू पी काय भेटेल आपल्याला, 7/2। 7/2 म्हणजे किती भेटेल, 3.5।